फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा सन्मान या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. व उपस्थित आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काय ते दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चिताने ऐकावी ही अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1877 झाला. त्यांचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळी बालविवाहाची परंपरा होती. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला. त्यांचा विवाह 12व्या वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला. त्यावेळेस त्यांचा त्या शिक्षकांनी चालवलेली पहिली मुलींची शाळा कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला उघडली. दुसऱ्यांची शाळा घेऊन झाली. तू पहिली स्त्री शिक्षिका समाजांचा सोसुने उंचवली पताका. बोलू नका. आयुष्य सारे जिथले गरिबांचे शिक्षणाला भारताचे खरे रत्न तू. सलाम तुझ्या कार्याला उघडली तू. स्त्रियांची शाळा माय सारखी तू मानले तर तुझा अभिमान उघडली तू. मुलीची शाळा फुलीला तू क्रांतीचा मार. जय हिंद जय महाराष्ट्र. सावित्री तुझ्या ज्योतीने लाखो उजळल्या पंती मनातील हटवण्या तम सरसावल्या या वाती या गीताचे गायन करून शाळेतील बालिका आणि शिक्षकांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शाळेतील बालिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील बालिका सावित्रीबाई फुले जिजामाता यांच्या वेशभूषा करून आल्या होत्या. आपली वेशभूषा सादर करून त्यांनी सावित्रीबाई फुले तसेच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल शब्दसुमने अर्पण केली आहे. बालिकांनी आपल्या बालबोबड्या भाषेत केलेली भाषणे तथा कविता गीते पालकांना प्रभावित करून गेली आहे. पालकांनी बक्षिसांचा यावेळी वर्षाव केला. यावेळी शाळेतील सविता मोडेकर, सीमा पवार, आशा जाधव, एकनाथ लहाणे, प्रवीण पाटील, लक्ष्मण सावंत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती उघवत्या शब्दात सांगितली. तर लक्ष्मण सावंत यांनी सूत्रसंचालन केले. तर एकनाथ लहाणे यांनी आभार मानले. यावेळी बालकांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.